तर नमस्कार मित्रांनो, नाव माझं विराज, स्वागत करतो तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जाणार आहोत शिर्डीला, तेही चालत. 11 दिवसांचा प्रवास असणार आहे, स्वर्ग सुखाचा प्रवास 11 दिवसांचा. तर सुरुवात करतो आपण आजचा आपला ब्लॉग शिर्डीचा. आज दिवस आहे पहिला आणि इथून आपण जाणार आहोत मालाडला. तिथे आहे ओम ब्रह्मांड साई सेवक मंडळ, त्या मंडळातून आपण जाणार आहोत 11 दिवस शिर्डीला पायी पायी चालत. तर माझ्यासोबत माझा एक मित्र येणार आहे विनायक कदम, तो तयारी करतो आता घरात. त्याची तयारी झाल्यावर तो येईल इथे, मी तोपर्यंत तयारी करून इथून निघणार आहोत आम्ही मालाडला. आणि तिथे पोचल्यानंतर आपली साईबाबांची पालखी आतापर्यंत निघाली असेल, कारण वाजल्यात आता 12 आणि टाईम दिलेला सकाळी 9 तर आम्हाला लेट झाला आहे थोडा काही कारणांमुळे. तर आता आपण ब्लॉग सुरुवात करूया आणि इथून निघूया पुढे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा आणि तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडेल. आपले रोज ब्लॉग येणार आहेत. पहिल्या दिवसाचा आज हा ब्लॉग आहे, तसेच 11 दिवसांचे 11 ब्लॉग येतील. तुम्ही बघा आणि साई पालखीची मजा घ्या. तर आता तयारी पण झाली आहे माझी आणि थोड्याच वेळात आपण निघू. मित्राचा फोन येईल तसंच मी त्याला असल्फा मेट्रोवर भेटायचं आहे आणि तिथून आम्ही पुढे जाणार मालाडला. तर आता आलो आहे इथून आम्ही मेट्रोमध्ये आणि इथे सगळेजण आहेत आपल्यासोबत. हाय रितेश, आणि तुझं नाव काय? वेदांत. आणि अजून बघा तिघजण. आता इथून पोहोचलो आम्ही अंधेरी स्टेशनला. बॅग घेऊन जाऊया हळूहळू पुढे. एका रिक्षा मध्ये 7 जण ड्रायव्हरला मोजून आणि आपला हा ब्लॉगर भाऊ अजून एक इथे आणि अजून आपला रितेश ब्लॉगर पण जुळला. विराज नाईक ब्लॉग चॅनलचं नाव आहे. तुझं काय चॅनलचं नाव? वंशकरण ब्लॉग. नक्कीच जाऊन भावाला सबस्क्राईब करा. तुम्ही पण जाऊन सबस्क्राईब करा. जस्ट पोहोचलो आपण मालाड स्टेशनला आणि इथून रिक्षातनं चाललोय. तर तुम्ही बघू शकता इथे विनायक आहे बाजूला, इथे आपला रितेश भाऊ आहे, त्याच्या माझ्या मागे अजून एक आपला भाऊ आहे. आणि इथे स्ट्रगल बघा, ओरिजिनल स्ट्रगल. एका रिक्षामध्ये 7 जण. तर आपण आता पोहोचलोय इथे. एरियाचं नाव काय? भुजाले तलाव. जिथे पोहोचलोय आणि आता सगळे निघूया बाहेर. बघा कशी सगळे लाईन आहेत. मागे सगळं सामान लोडेड आहे. आणि इथे मंदिर आहे आपलं साईबाबांचं. इथून आपल्याला आता जर्सी घ्यायची आहे आणि निघायचं इथून पुढे पालखीला. इथून चार्जर पॉवर बँक सगळ्यांनी घेतलाय आपलं आणि बॅग आता जातील त्या टेम्पोमध्ये. आणि इथं आपण स्टॉलवर आलो. टी शर्ट आज काय आत्ता नाही भेटणार आहेत आपल्याला, उद्या हॉल्टवर भेटतील टी शर्ट. तर आता प्रवास आपण सुरुवात करूया, पालखीजवळ जाऊया थोड्याच वेळा. आता स्टॉलवरनं आम्ही निघालोय आणि इथून जातो आता पालखीच्या इथे. तर पालखी आहे मालाडमध्येच आणि इथून आता परत स्टॉलच्या इथून पुढे जाणार आहे पालखी. तर आपण तिथे चाललोय पालखीला, सगळे मित्र आहेत आपल्यासोबत आणि मागे पण आहेत आपल्यासोबत अजून पण बाकीचे आहेत. साईराम. तर आता सगळे पालखीच्या ठिकाणी पोहोचलो आहोत आम्ही, सगळे आहेत आपल्यासोबत आणि इथे पुढे पण आपले अजून थांबलेत लोक. तर मित्रांनो, आता आपण दुपारच्या हॉटला पोहोचलोय आणि सगळेजण थांबलेत, चायचा नाश्ता चालू आहे सगळ्यांचा. पालखी पण इथेच आहे आणि पालखीच्या जस्ट सगळेजण पाया पडून झाले आणि आता येऊन थोडी विश्रांती करतात. आमचा मेन प्रवास चालू होणार तो उद्या सकाळपासून मालाडमध्येच असणार. मालाडमध्ये तिथे मानाची पालखी असल्यामुळे सगळ्यांच्या घरी जाऊन पालखीचे दर्शन होते. तर आजचा दिवस आम्हाला काही चालायचं वगैरे नाही, एवढं मेन आमचं चालणं उद्यापासून सुरू होणार सकाळपासून. ते 10 दिवस आम्हाला बाबांच्या सेवेत रुजू व्हायचं आहे आणि आमची साई सेवा सर्वांपर्यंत पोचवायची. तर जय साईराम. चाय पितो रे म्हणून थांबलो. बाकी चाय एकदम कडक होती. इथल्या लोकांनी सर्वांना आम्ही चाय दिली. तर आता 10 दिवस तुम्ही बघालच पालखीत काय मजा असते. 10 दिवस
किती चांगले जातात. पदयात्रा एकदा आयुष्यातून केली पाहिजे. आयुष्यातून एकदा तरी पदयात्रा केली पाहिजे. वर्षातून एकदा तरी माझं चालतं. माझं काय चालू राहतं. पहिल्यांदा ही पहिली वेळ आहे पालखीची. बाबा बोलवतात तेव्हा तेव्हा आम्ही पोचतो. आपला एक खास पण येणार होता, त्याला थोडी त्याची पण आठवण येते मध्ये मध्ये, पण त्याला पण कामानिमित्त यायला नाही जमलं. तर काय नाही, पुढच्या वर्षी त्याला बाबांचा बुलावा असणार, तो येणार आहे बोललाय. तर मित्रांनो, पालखी सगळ्यांच्या घरोघरी फिरता फिरता आपल्या पावसाने पण इथे हजेरी लावली आहे. पाऊस जोरात पाऊस यायला लागला आता आणि इथं पालखी थांबली आता थोड्या वेळ. ओम साई, जय साई, जय साई, ओम साई, साईनाथ महाराज की जय, साईनाथ महाराज की जय, शिर्डीवाले साई बाबा की जय. विनायक, या पहिल्या पावसाबद्दल दोन शब्द. पाऊस खूप पडतोय, पाऊस निघून आले बाबा आमच्या सगळं. बाबा काय तुम्ही कस ते तिथं लागलंय का? अरे नमस्कार, तिसऱ्यांदा.
तर आता पाऊस थांबला आणि परत पदयात्रेला सुरुवात झाली आहे आणि आपले सगळे भाऊ बंधू आहेत बघा. आणि आता आपण आहोत मालाड मध्येच आहोत आणि आता इथून निघणार आहे पुढे. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत मालाड गावातली पाटला देवीच्या मंदिरात आणि इथे आपले सगळे मित्र देवीच्या दर्शनासाठी थांबलेत. आपण पण दर्शन घेऊ आणि मग नंतर ब्लॉग कंटिन्यू करू. नाही सोडणार शिर्डीची वाट वाट लाखो भक्त आनंदाने साई साई म्हणती सारे लाखो भक्त आनंदाने साई साई म्हणती सारे म्हणती सारे आला आला रामनवमीचा सण आला आला रे आला आला रामनवमीचा सण आला Oh,
तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय रात्रीच्या हॉल्टवर. तर इथेच आपण विश्रांती करणार आहोत रात्री, आणि सगळेजण पोहोचले तिथे हॉल्टवर. तर हॉल्टवर पालखी पण पोहोचली आहे आता जस्ट. आपण पोहोचलो रात्रीच्या हॉल्टवर. चालून चालून थोडे पाय दमलेत आम्ही पण, दमलोय सगळेजण. आणि इथे पालखी ठेवली आणि सगळेजण थांबले. तर आता पाया पडतात सगळे आणि त्यानंतर जेवून विश्रांतीला लागलो सगळेजण. तर मित्रांनो, हा ब्लॉग इथपर्यंतच. तर आता आम्ही जेवणाच्या लाईनीत उभे आहोत. तर जेवण झाल्यानंतर आता थोड्या वेळ विश्रांती करणार सायराम. तर सायराम भावांनी दमलोय, दमायला तर सगळ्यांनाच झालंय. सगळे दमलेत. तर आता जेवण करून आपण त्याचा पाय सुचलाय फक्त, नाही जमला नाही, फक्त पाय सुचलाय, बाकी नाही जमला. तर आपण ब्लॉग इथेच एंड करूया, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत साठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. नाही, धन्यवाद. बाय बाय.